हगणदारी मुक्त मुंबई केवळ कागदावरच झाली असल्याचं वास्तव मुंबईतल्या महिलांनीच पुढे येऊन मांडलंय. कोर राईट टू पी या संस्थेनं आजच्या जागतिक शौचालय दिवसाच्या निमित्तानं बीएमसीची पोलखोल केली. मी लाभार्थी आहे पण उघड्यावर संडासला जाणारी मी लाभार्थी असल्याचं स्पष्ट करणाऱ्या या महिला आहेत मुंबईच्या एम वॉर्ड मधील. राज्य सरकारच्या जाहिरातीचा आधार घेत आपल्या समस्या त्या मांडतायत. मुंबई महापालिका जरी मुंबई हागणदारी मुक्त झाल्याचा दावा करत असली तरी वास्तव मात्र नेमकं उलट आहे. सार्वजनिक शौचालयाच्या कमतरता असल्यामुळे रेल्वे रुळावर उघड्या जागांवर अजूनही शौचास जाण्याचं प्रमाण कमी झालेलं नाही. तसंच जी सार्वजनिक शौचालय आहेत त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. बीएमसीकडे वारंवार पाठपुरावा करूनही कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याचं या महिलांचं म्हणणं आहे. हमारे इधर टॉयलेट बहुत गंदे रहते हैं. हमारे इधर और टॉयलेट में ना दरवाजे होते हैं, ना उसमें कोई सुविधा होती है, ना पानी है, ना कुछ है. हमारे टॉयलेट इतने गंदे रहते हैं. हमारे छोटे छोटे बच्चों को टॉयलेट में जाने का कोई सुविधा नहीं है, क्योंकि आदमी लोग कहीं भी हमारे जा सकते हैं, लेकिन हमारे जो एरिया की औरतें हैं या हमारे एरिया के छोटे छोटे बच्चे वो कहाँ जाएंगे. हमारे इधर एक ही टॉयलेट है, हमारे इधर ज़्यादा टॉयलेट नहीं है. चार संडास आहेत, त्या चारही संडासं दोन संडासं तर तुंबलेले आहेत. कसे जाणार आणि तिकडच्या सगळ्या महिला इकडे येतात. किती गर्दी असते सकाळची जायचं म्हटलं तर खूप गर्दी असते. हां, कशावरून आम्ही लाभार्थी आहे, असे लाभार्थी आहे का आम्ही. लोकसंख्या अधिक आणि शौचालयाची संख्या कमी हे चित्र मुंबईत सर्वत्र पाहायला मिळतं. तसंच महिला मुली शौचास बाहेर गेल्यानंतर त्यांची छेडछाड होण्याचं प्रमाणही अधिक असल्यानं शौचालयांची संख्या ही अधिक प्रमाणात वाढवण्याची गरज महिला व्यक्त करतायत. 25 वर्ष झालं माझ्या वस्तीमध्ये टॉयलेट बांधलेलं आहेत. फक्त महिलांसाठी 4 टॉयलेट आहेत आणि ते तुटलेलं आहे तर 25 वर्षापासून त्याचं रिपेअर करतात, फक्त स्टाईल लावतात, बाकी काही करत नाहीत. मी लाभार्थी कधी कधी जुलाब होती, उघड्यावरती जाती. म्हणजे अशी समस्या आहे तिथे, काय एवढे संडासं भरलेले आहेत, घाण आहे. बीएमसीकडे पाठपुरावा करून सुद्धा त्याचा काही परिणाम झालेला नाही. त्यांनी सांगितलं का आम्ही याच्यामध्ये काहीच करू शकत नाही जोपर्यंत टँडर पास होत नाही. आता टँडर पास व्हायला आम्ही गणपतीपासून तिथे चक्रा मारतोय, तर आजपर्यंत टँडर त्यांचं पास झालेलं नाही. मुंबईतील केवळ एम वॉर्ड मध्येच नव्हे तर सर्वच वॉर्ड मधील झोपडपट्टी परिसरांमधील हे वास्तव आहे. ही वस्तुस्थिती मान्य करून शौचालयांची समस्या दूर करण्यासाठी पालिकेनं पुढे येण्याची गरज आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.